लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन, होलसेल आणि कमी दरात उपलब्ध, रजनी ब्रँड पाहताच पसंद होईल। बेडशीट मध्ये सिंगल बेडशीट, डबल बेडशीट च्या असंख्य व्हरायटी, लेडीज रेडीमेड मध्ये कुर्ती, पटियाला सेट, टॉप जीन्स, नायरा सेट, तसेच सुटिंग शर्टिंग, टॉवेल टोपी, ब्लाउज पीस आणि स्कूल युनिफॉर्म, कॉर्पोरेट युनिफॉर्म क्लॉथ च्या असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत। एकदा याल तर पुन्हा इथेच याल। राजेंद्र अशोक पाटुकले, होलसेल कापड व्यापारी, पत्ता शाहू कॉर्नर, सेवा लॉज समोर, इचलकरंजी। अवघ्या अत्यल्प काळात महाविकास आघाडीच्या वतीने सत्यजित पाटील सरोडकर यांना उमेदवारी देण्यात आली। प्रचारात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसादही लाभला। सुरुवातीच्या काही फेऱ्यात त्यांनी आघाडी घेतली, पण नंतर ती निर्णायक ठरू शकली नाही। अत्यंत कमी मताधिक्याने मागे राहिलो असलो तरी हा आमचा पराभव नाही, जनतेने दिलेले पाठबळ आम्हाला पुढील काळात मोलाचे ठरणार आहे। राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी बांधलेले गठबंधनातून इंडिया आघाडीला सर्वत्र मोठे पाठबळ मिळाले आहे। ज्या ज्या मतदारांनी आबांना मतदान केले त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो। या पाठबळावरच आम्ही भविष्यातही जोमाने कार्यरत राहू, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मदन कारंडे यांनी व्यक्त केली। यावेळी काँग्रेसचे शशांक बावस्कर, राहुल खंजिरे, मँचेस्टर आघाडीचे सागर साळके उपस्थित होते। आज देशभरातील लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे। सकाळपासून अत्यंत उत्साहजनक लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना इचलकरंजी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सत्यजित आबा पाटील यांना 15 फेऱ्यांच्यापर्यंत 8 ते 10 हजारचं लीडिंग त्या ठिकाणी सातत्यानं होतं आणि 16व्या 17व्या 18व्या फेरीमध्ये त्यांचं लीड कमी होऊन 8-10 हजारनं शिवसेनेचे उमेदवार दर्शील माने त्या ठिकाणी उमेदवारी पुढे गेले उमेदवार। आज ही लढत पाहिल्यानंतर अत्यंत 15 दिवसाच्या कालावधीत या मतदारसंघात जो उमेदवार जाहीर झालेला त्याच उमेदवाराला अत्यंत चांगल्या पद्धतीनं ताकद या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी दिलेली आहे। या इचलकरंजी शहरातील मतदारांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद त्या ठिकाणी इंडिया आघाडीला, महाविकास आघाडीला दिलेला आहे। 10-12 हजारचा मताधिक कमी होणं म्हणजे पराभव होणं असं आम्ही त्या ठिकाणी समजत नाही, परंतु आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय उद्धवजी ठाकरे, आदरणीय पवारसाहेबांनी जे गठबंधन या देशामध्ये उभा केलं आहे त्या देशाच्या इंडिया आघाडीला अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद जवळजवळ 240 पर्यंत चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे। ही शीट जर थोडक्यात जरी मतात गेली असेल तरी ह्या इथल्या जनतेला तेच निवडून आल्यात अशा पद्धतीचे विश्वास त्या ठिकाणी आहे। जरी मनाला दुःख जरी कार्यकर्त्यांना वाटलं असलं तरी भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुन्हा चांगले दिवस येतील महाविकास आघाडीला अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो। ज्या लोकांनी मतदाराने महाविकास आघाडीच्या पाठीशी राहिल्यात त्यांना धन्यवाद देतो आणि ह्या इंडिया आघाडीच्या वतीनं आम्ही सर्वच या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील आम्ही या इचलकरंजी विधानसभा जनतेच्या सेवेसाठी आम्ही अखंडपणानं एकत्र त्या ठिकाणी राहू आणि लोकांची सेवा पूर्ण करू अशा पद्धतीचं या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला सांगितलं।